हे रेकॉर्ड होते बरं रेकॉर्ड चालू आहे युट्यूबला झालं चालू केलं मी सध्या कॉर्पोरेट मजदूर आहे मजदूर मला सोडून दिलं घरच्यांनी हे हाय हॅलो नमस्कार मी सोनाली सोनाज आर्ट अँड ब्लॉग्स मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर आजचा दिवस थोडासा खास आहे कारण मी माझ्या फ्रेंड्सला भेटायला झाली आहे आफ्टर 10 इयर्स 10 वर्षांनी तब्बल. तर करेक्ट आमचा कॉलेजचा एक ग्रुप आहे. कॉलेज माझं 2013-14 झालं आणि त्यानंतर कोणी कोणाला भेटलं नाही. सगळेजण बिझी झाले, पुढचं एज्युकेशन, लग्न, संसार, ब्ला ब्ला ब्ला. आणि आता 2 दिवसापूर्वी अचानक सगळेजण बोलले की आपण 14 तारखेला सगळ्यांना सुट्टी आहे तर कॉलेजच्या बाहेर भेटूया. तर कोणी कन्फर्मेशन दिलं नाही आहे की येस मी येते मी येतोय. बट असा असा टाईम आहे, या या टायमिंगमध्ये तुम्ही गेटवर या असा मेसेज पडला आहे. तर त्या बेसिसवर मी तर चालली आहे, म्हणजे ब्लाइंडली चालली आहे. माहिती नाही, कन्फर्मेशन कोणाचंही नाही आहे की कोण येणार आहे. सो बघू, सरप्राईज भेट असणार आहे. जर कोण आलं तर ठीक, नाही तर माझा पोपट होणार आहे. सो बघूयात जाऊन की आता कोण येत आहे, कोण भेटणार आहे आणि ओळखता येत आहे की नाही मला, कारण 10 वर्षांनी भेटायचं आहे. सो लेट्स सी. तर ठरलेल्या टाईममध्ये मी आलेली आहे आणि कोणीसुद्धा आलेलं नाही आहे. बघा काय सुंदर परिसर आहे. आणि 2011 ॲक्च्युली कॉलेज झालं होतं, म्हणजे मी 12-13 वर्षांनी इथं आली आणि खूप भारी वाटतंय. इथून आम्ही छान असं जायचो, मस्त असं वातावरण. बघा आता समोरून ट्रेन चालू आहे, समोरच रेल्वे स्टेशन आहे. आम्ही इथून चालत जायचो, झाडी होती, खूप छान हा परिसर होता आमच्या कॉलेजचा. खूप भारी वाटतं इथं येऊन 12-13 वर्षांनंतर. नाही तर बघूयात कोण येतं आहे, वाट बघतीये मी, नाहीतर व्हायचा माझा पोपट. थँक गॉड ॲटलीस्ट हे लोक तरी आले होते आणि आम्ही आमच्या जुन्या आठवणी सगळ्या काढून दाखवत होतो. जुन्या सवयी, काय काय विचित्र प्रकार घडले होते कॉलेजमध्ये, क्लासरूममध्ये, ते आमचे सगळे किस्से चालले होते आणि फुल धमाल, खूप हसू आलं. सगळ्या जुन्या आठवणी कॉलेजच्या अशा ताज्या झाल्या. नाही आला कन्हैयांनी बसलो, 10-15 मिनिटांनी लोक गप्पा मारलो, लोक हे ठीक आहे. रेकॉर्ड होते बरं युट्यूबला झालं चालू केलं चालेल होतं माहिती तर बघा खूप छान गप्पा मारल्या, खूप मस्त वाटलं. जुन्या आठवणी सगळ्या अशा ताज्या झाल्या आणि कॉलेजच्या बाहेर 12-13 वर्षांनी बसून आम्ही गप्पा मारल्या. फायनली भेटलेत मला माझे फ्रेंड्स. मुली कमी आहेत पण बॉईज लोक जास्त आहेत. आता मी त्यांना विचारणार आहे ते काय काय करतात, कोणाकोणाचं काय केलं, लग्न झालं, सगळ्यांची झाली आहेत, मुलं बाळ घेते आहेत.
तर गप्पा वगैरे मारत 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 विचारते लेट्स सी आता कोण काय काय करते. तर बघा मुलींबद्दल चर्चा चालल्यात, कुठली मुलगी काय होती काय काय करते तुम्हाला लाजतोय. ए पूजा तू काय करते सांग ना मला. सध्या मी सध्या कॉर्पोरेट मजदूर आहे. मजदूर कुठेही जात काय प्रॉब्लेम नाही. मी सध्या पर्सिस्टंट बँगलोरच्या प्रोजेक्टवर काम करते आहे ऍज अ सर्व्हिस डेव्हलपर. आणि ती बिझी आहे, ती चालली म्हणून मी आधी तिला विचारते कारण ती आता आमच्यासोबत नाही आहे. बसल बघ ट्राय कर थांबायला. हे तू काय करतोस रे? मला सोडून दिलंय घरच्यांनी. कुठं जायचंय तिकडं टिक्का लावून. टिक्का नाही दिसत आहे तुझा. टिक्का ते पुसला तो बघ ना. हे कन्हैया तू काय करतोस रे? शी कोणी काहीच नाही करत. मी एकटीच करते. निवडणुकीला उभी आहे 2024 भोसरी विधानसभा. शी काही पण फालतू उत्तर देत आहेत. सगळी जण छान अशी जॉब करतायत, सगळे वेल सेटल्ड आहेत, लग्न झालंय, मुलं बाळ आहेत, पण आता जस्ट फन चाललंय. कुठली विधानसभा, कुठला एरिया काय सांगा आम्हाला. भोसरी विधानसभा. भोसरी नाही, भोसरी जाईल ना. राहते उभा मी. तू काय करतो? क्लासेस घेतोस ना शेअर मार्केटचे? मला कोणाला शेअर मार्केटचे क्लासेस करायचे असतील तर इकडे आहेत. काही कामाचा त्यांना तुम्ही बघा बिझनेस बघा शिका जरा त्याच्याकडून. त्याने सांगितलं क्लासेस करा शेअर मार्केटचे. माझ्याकडे प्रमोशन करतोय तो स्वतः. म्हणतात प्रमोशन तर आपल्या कमेंट करा याच्यावर जर तुम्हाला शेअर मार्केटचं मी त्याचा नंबर टाकेल. प्रेषित तू काय करतो प्रेषित? येणार स्वतः वडा पावतो होतो दुसऱ्याला पण तळायला होतो. एकदा सांग रे काय करतो तू. दोघा जणांनी सिन्सिअरली उत्तर दिली आहेत, बाकीच्या ह्याच्याबद्दल दे रे तू इंट्रोडक्शन. याच्याबद्दल मी सांगतो. याचे मल्टिपल बिझनेस आहेत. स्वतःच आहे इंटरनेट सर्व्हिस प्रोवाइडरचा बिझनेस आहे. अजून दुसरे पण बरेच सारे बिझनेस आहेत. खूप सारे बिझनेस मध्ये ऑफिस आहे, ग्रोसरी मध्ये ऑफिस आहे. कुणाला नोकरीची गरज असेल तर कमेंट करा. मी तुषारचा कॉन्टॅक्ट नंबर टाकेन तर तो तुम्हाला नोकरी देईल. आमच्याकडे पाच जागा तुम्हाला घेण्यात येईल ना. पल्लवी राहिली आमची. पल्लवीला तर तुम्ही ओळखताच. पल्लवी तू काय करतेस ग? ट्रेनिंग करते. मी ट्रेनिंग करते बघा, ती पण तुम्हाला शिकवू शकेल. कमेंट करा तुम्ही त्यासाठी. पल्लवीचा पण मी नंबर देईन. बघितलं आमची जराशी कॉमेडी सगळी गँग आहे. बरीच जण आलेली नाही आहेत, त्यांनी खूप काही मिस केलेलं आहे. तर चला आता आम्ही लंचला जाणार आहे. मी दिला पण थोडासा आमचा घेईन व्हिडिओ. तर चलो बाय. फायनली आपलं कुठं डिसाईड झालं जायचं? एकत्र चाललोय. आमच्या टू व्हीलर ठेवून फोर व्हीलरने सगळे एकत्र चाललोय. तर पंजाबी रसोईला चाललोय. डोंट नो कसं आहे, मी माहिती नाही. मला मी कधी गेली नाही तिथे डिनर किंवा लंचला. तर बघू आता पंजाबी रसोईला चाललोय लंच साठी. सो लेट्स सी. गाण्यात सो आम्ही चाललोय या दोन गाण्यांमधून. दोन फ्रेंडच्या दोन गाण्यात सगळे एकत्र जायचं ठरलंय. सो मी टू व्हीलर इथेच ठेवते कॉलेजच्या बाहेर. आणि फायनली आम्ही वाकड रोडच्या पंजाबी रसोईला आलेलो आहोत. मी म्हणजे फ्रेंड्स बोलतात खूप छान आहे. सो लेट सी आता कशी आहे टेस्ट. माहिती नाही. प्युअर व्हेज आहे पंजाबी रसोई. मला व्हेज अँड नॉन व्हेज. पंजाबी म्हणल्यावर व्हेज नसणार. व्हेज नॉन व्हेज दोन्ही असणार आहे. सो लेट सी.
ए बिल्लू मामा म्हण मामा मामा ऐक सब मामा लोक भेटे या पे मावशी से हाय फ्रेंडचं पिल्लू आलं इकडे बघ इकडे बघ बोला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मावच्या चॅनलला बघतो बघा कसा हिरो कर की चालू राया कुठे घेऊन चाललेस ए राया कुठे घेऊन चाललेस माऊला राया हाय हाय ए राया तर फायनली आमचं लंच झालेलं आहे. छान होती टेस्ट मस्त होती. काहींनी नॉनव्हेज खाल्लं काहींनी व्हेज खाल्लं आणि आता इथे बघा फोटोशूट चाललेलं आहे आणि खूप छान आमचा मस्त असा आम्ही एन्जॉय केला दिवस गेला. ज्यांनी मिस केला आहे तुम्ही खूप काही मिस केलेलं आहे बॅड लक तुमचं. सो चला कसा वाटला आमचा ग्रुप. आमचा एवढा ग्रुप नाही आहे ऍक्च्युली खूप मोठा ग्रुप आहे. खूप जास्त जण आहेत पण बऱ्याच जणांना काही कारणास्तव नाही जमलं. बड़ा अच्छा खाना था. हेलो फ्रेंड्स यहां पे बिल्कुल बताइए शेयर एंड सब्सक्राइब बहुत डिले करते हैं लोग. लक्ष नका जी आम्हाला उशीर झाला होता त्यामुळे त्यांना लेट होत होतं जाऊ दे पण फूड छान होतं. तर चला भेटूया पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा हेल्दी राहा बाय बाय. तुम्ही सुद्धा तुमच्या जुन्या फ्रेंड्सला असं भेटता का आणि असंच एन्जॉय करता का? करत असाल तर नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ पण आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर चलो बाय. थँक्यू.